नमस्कार, मी मेघा परब, मेघा किचन आर्ट मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मस्त असा एक मेथीचा नाश्ता बनवतोय, जो तुम्ही कधीही चहा बरोबर मधल्या वेळेत खाऊ शकता, असा नमकीन असा आपण नाश्ता बनवतो। त्याच्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी, आणि तेवढीच वाटी भरून आपण बारीक चिरून मेथी घेतली। आपण मेथी कच्चीच घालतोय, परतून वगैरे घालत नाही, कोळी मेथी आहे एकदम। आणि त्याच्यावर आता आपल्याला मसाले घालायचे आहेत। एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे, एक वाटी आपण मेथी चिरून घेतली बारीक, स्वच्छ धुवून कट करून घेतली। दोन चमचे आपण बारीक रवा घेतोय, त्यानंतर दोन मोठे चमचे आपण बेसन पीठ घेतोय, एक चमचा आपण पिठी साखर घालतोय, थोडंसं गोड असेल तर चव छान येते। एक मोठा चमचा आपण तीळ घालतोय, तीळ तुम्ही कुठलेही घालू शकता, पांढरे काळे। आणि त्यानंतर इथे आपण लाल मिरची पावडर घेतली, थोडं आपण हळद घेतली, धना पावडर घेतली, त्यानंतर मिरी पावडर, आणि इथं आपण आमचूर पावडर घेतली। सगळं आपण थोडं थोडं घेतलं आहे, आपल्याला थोडीशी चव यायला पाहिजे। जास्त प्रमाणात आपण मसाले घेतलेले नाही आहेत, तेही आपण मिक्स करूया। चवीनुसार मीठ टाकतोय आपण। आता ह्याच्यामध्ये आपल्याला खुसखुशीत होण्यासाठी तेल घालायचं आहे। तुम्ही वनस्पती तूप, साजूक तूप ह्याचाही वापर करू शकता। मी मोठे दोन चमचे मोहन घातलं आहे, मी तेल वापरलं आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। सगळं मिक्स करून झालं आहे आपलं, सगळा मसाला आपला छान मिक्स करून झाला आहे। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन चांगला मस्त गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा। थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं आहे, जसं आपण पोळीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला भिजवून हे ठेवायचं आहे। थोडासा आता तेलाचा हात वरून लावून आपल्याला 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे हा गोळा। थोडंसं आपण तेलाचा हात लावून 15 मिनिटं झाकून ठेवूया। आपलं पीठ तयार झालंय। 15 मिनिटं झालेली आहेत, आपण आपलं पीठ बघूया। जसं आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे, तर थोडंसं असं मळून घेऊया त्याला अगदी 2 मिनिटं, आणि ह्याचे गोळे करून घेऊया जसे आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये। थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा, नाहीतर मग थोडंसं आपण मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर जे काही घेणार ते थोडंसं टाकायचं। आता आपण ह्याला लाटून घेऊया। आपली पोळी लाटून झाली, पोळीपेक्षा थोडं आपण पातळ केलं आहे। आता आपण ह्याच्यावर साजूक तूप लावून घेतोय। साठं करून लावलं तरी चालतं, पण ते खूप तूप तूप होऊन जातं, म्हणून मी असं करते। आणि ह्या खूप छान लागतात, बऱ्याच वेळा घरात केल्या जातात। तूप लावल्यानंतर ह्याच्यावर आपण मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर असं काही लावू शकतो। मी ह्याच्यावर मैदा घालते। आपण मोहनमध्ये तेल वापरलेलं आहे, तिथं तुम्ही तूप वापरू शकता आवडत असेल तर। आता ह्याचे आपण असे गडे करून घेऊया। आणि याला थोडंसं आपल्याला लाटायचं आहे। आता आपण थोडंसं याला लाटून घ्यायचं आहे आपल्याला। परत परत तेल तूप लावून घड्या घालून ते खूप खुसखुशीत होतं, आणि सगळं तूप तूप तेल तेल असं लागतं, त्यामुळे एवढ्या ह्याच्यावरच ते खूप खुसखुशीत होतात, छान होतात मस्त।
याला आता आपण कट करूया. हवे त्या आकारात करू शकता तुम्ही. तेल तापत ठेवलंय. तुम्ही तुपामध्ये पण तळू शकता. जे तुम्हाला आवडेल त्याच्यामध्ये तुम्ही तळून घेऊ शकता. आता आपण गॅस एकदम बारीक केलाय. तापून घेतलं तेल आणि एकदम बारीक गॅस केलेला आहे आपण. थोड्याशा हलवून घ्यायच्या म्हणजे मोकळ्या होतात. एकावर एक पडलेली असेल आणि हे खूप छान लागतं. 8-10 दिवस 10-12 दिवस खूप मस्त अगदी टिकतं. प्रवासात घेऊन जाऊ शकता. मुलांना डब्यात कधीतरी देऊ शकता. पलटून घेऊया. एका बाजूने झालेले आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रेसिपी खूप छान आहे, मस्त आहे, पटकन होणारी आहे. मुलं मेथीची, कोणी मुलं मेथीची भाजी खायला नाही म्हणतात, तर भरपूर अशी मेथी घालायची आणि असा नाश्ता करून द्यायचा. पटकन मुलं खातील अशी रेसिपी आहे. दोन्ही बाजूनी मस्त असे तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. मस्त असा नाश्ता आपला मेथीचा तयार झालाय. झटपट होणारा फ्रेश मेथीचा नाश्ता आपला तयार आहे. नक्की करून बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.